नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत मावळचे सुप्रसिद्ध खासदार श्रीरंग बारणे यांच्याबद्दल. शरद पवारांच्या नातवाचा पराभव केला, मावळचा गड राखला, नेमके आहेत तरी कोण खासदार श्रीरंग बारणे? अजित पवार यांचे पुत्र मावळ लोकसभा निवडणूक लढणार म्हटल्यावर मावळमधील बहुतांश दिग्गज उमेदवारांनी आपली तलवार आधीच म्यान केली. मावळ लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा भगवा फडकवट ठेवणारे श्रीरंग उर्फ आप्पा बारणे हे राज्यातील प्रमुख खासदारांपैकी एक आहेत. 2019 निवडणुकीत तर श्रीरंग बारणे यांनी शरद पवारांचा नातू असलेल्या पार्थ पवारांना धूळ चारली होती. या निवडणुकीत अजित पवार यांनी आपल्या मुलाच्या विजयासाठी संपूर्ण ताकदपणाला लावली होती. मात्र मी कोणत्या पार्थ पवाराला ओळखत नाही, कोणत्याही पवाराला तरी मावळमध्ये मीच जिंकणार अशी गर्जना श्रीरंग बारणे यांनी केली होती. पार्थ पवार यांना पराभवाची धूळ चारत त्यांनी हा शब्द देखील खरा करून दाखवला. श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्याबद्दल जर माहिती घेतली तर आपल्याला समजतं की त्यांचं शिक्षण फक्त 9वीपर्यंत झालेलं आहे. पुढे जाऊन त्यांनी शेती आणि बांधकाम व्यवसायामध्ये पदार्पण केलं. त्यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1964 झाला होता. पिंपरी चिंचवड शहर हा श्रीरंग बारणे यांचा बालेकिल्ला मानला जातो. येथूनच 1997 श्रीरंग बारणे यांनी नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला प्रारंभ केला. 1997 ते 2012 या काळात श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता अशी अनेक पदे भूषवली. 2014 शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मावळचे तत्कालीन खासदार गजानन बावर यांचे तिकीट कापून श्रीरंग बारणे यांना उमेदवारी दिली. या निवडणुकीत बारणे यांनी राष्ट्रवादी आणि शेकापच्या उमेदवाराला धूळ चारत विजय मिळवला. तर 2019 लोकसभा निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा पराभव केला. श्रीरंग बारणे आपल्या खासदारकीच्या आत्तापर्यंतच्या कार्यकाळात संसदेच्या कामकाजात स्वतःची विशेष छाप पाडली आहे. 2015, 2016, 2018 आणि 2019 काळात श्रीरंग बारणे हे संसदेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संसदपटूंपैकी एक होते. 2020 त्यांना संसद महारत्न या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. श्रीरंग आप्पा बारणे यांनी 2019 निवडणुकीवेळी आपली संपत्ती जाहीर केली. त्यावेळी अगदी अनेकांचे डोळे विस्फारले होते. श्रीरंग बारणे यांच्या एकट्याकडे तब्बल 65 कोटींची मालमत्ता आहे. याशिवाय त्यांच्या पत्नीच्या नावावर देखील लाखोंची मालमत्ता आहे. याशिवाय श्रीरंग बारणे यांच्या मर्सिडीज बेन्झ आणि टोयोटा फॉर्च्युनर या महागड्या गाड्या असल्याची माहिती आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. अजित पवार यांचे पुत्र मावळ लोकसभा मतदारसंघात उतरणार म्हणल्यावर मावळमधील बहुतांश दिग्गज उमेदवारांनी आपली तलवार आधीच म्यान केली. अजित पवार यांच्याशी सरळ सरळ वैर पत्करण्यास कोणी देखील तयार नव्हतं. मात्र श्रीरंग बारणे समोर खंदा प्रतिस्पर्धी उभा असून देखील जराही डगमगले नाहीत. कोण पार्थ पवार? मी ओळखत नाही, अजित पवारांचा मुलगा आहे. पार्थ पवार आला किंवा दुसरा कोणताही पवार आला याची मला चिंता नाही. 2019 म्हणजेच पुढचा खासदार मीच असेन असे श्रीरंग बारणे यांनी ठामपणे सांगितले होते आणि हा शब्द त्यांनी पुढे खरा देखील करून दाखवला. तर मित्रांनो, ही होती श्रीरंग आप्पा बारणे यांच्याबद्दलची माहिती. तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.